हॅलो स्टुडंट टुडे वी लन चॅप्टर नंबर नाईन दॅट इज ऑप्टिक्स इन दॅट सब टॉपिक इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही मागचं लेक्चर पाहिलं असेल त्यामध्ये आपण नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय द ऑब्जेक्ट वेन इट इज प्लेस इन बिटवीन द टू मिरर्स ओके मग किती इमेज फॉर्म होतात तो आपण बाय फॉर्म्युला आणि एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व केलं होतं त्यानंतरनं फोकल पॉवर जी आहे त्याची डेफिनेशन घेतली होती आपण दॅट इज पॉवर ऑफ लेन्स त्यानंतर लॅटरल मॅग्निफिकेशन वगैरे घेतलं आजच्या लिचरमध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीन्स वोट हे पाहणार आहे आता हा जो टॉपिक आहे रिफक्टिव्ह इंडेक्स हे मी तुम्हाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये सांगितलं होतं तो होता इन टर्म्स ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जो आहे तो आहे इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटीज म्हणजे आणखीन एका प्रकारे जो आहे रिफ्लॅक्टिव्ह इंडेक्स आपण कसं म्हणू शकतो पहा द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम to the velocity of light in medium is called as the refractive index of the medium okay this is also one of the definition of refractive index means refractive index definition the ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction is sub constant is known as the refractive index this is also definition of refractive index but it is in terms of velocities let's see the refractive the ratio of velocity of light the velocity of light in vacuum in vacuum to the velocity of light in medium to the Velocity of light in medium is called the refractive index, is called the refractive index of the medium, it's called refractive index of medium. Okay, so this is the definition. मग ही जी डेफिनेशन आहे त्यामध्ये जे आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मग आता दोन हे यूज केले जाते एक तर म्यू यूज केला जातो किंवा एन दोन्ही नोटेशन चालतात मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी इथे एनने डिनोट केलेला आहे मग व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे दोन्हींचा रेशो आहे ॲक्च्युली मी इथं व्हेलॉसिटी ऑफ वॅक्यूम ऑर एअर जे आपण म्हणतो दॅट इज डिनोटेड बाय द सी अपॉन व्हेलॉसिटी ऑफ द मिडियम दॅट इज व्ही एम असंही आपण डिनोट करू शकतो मग ह्याचे जे दोन टाईप्स आहेत ते आधी आपण पाहूयात जो रिफ्रैक्टिव इंडेक्स है अच्छे टू टाइप्स हैं टाइप्स ऑफ रिफ्रैक्टिव इंडेक्स टाइप्स ऑफ रिफ्रैक्टिव इंडेक्स मैं आता शॉर्ट मध्य आर आय लिखते ओके फर्स्ट जो टाइप है a, तो है ऐप्सल्यूट रिफ्रैक्टिव इंडेक्स ऐप्सोल्यूट रिफ्रैक्टिव इंडेक्स मीन्स ॲप्स्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ द मिडियम इज अ डिफाईंड ॲज आता ही जी आहे यामध्ये एक मिडियम हे कंपल्सरी व्हॅक्यूम असतं आणि दुसरं येते कुठलंही मिडियम ओके म्हणजे वन मिडियम इज कंपल्सरी व्हॅक्यूम ऑर एअर मग त्याचं आपण कसं डिफाईन करू शकतो ॲप्स्युट रिफ्रॅक्टिव इंडेक्स इट इज डिफाईंड ॲज इट इज अ डिफाईंड ॲज द रेशो ऑफ द रेशो ऑफ

Absolute refractive index. Okay, this is the definition of the absolute refractive index. Means if we have to write the formula, refractive index of water. Refractive index of water is a formula. Refractive index. ऑफ वॉटर मीन्स वन मीडियम इज कंपल्सरी एअरच राहणार आहे म्हणजे वेलोसिटी ऑफ लाईट इन एअर दैट इज आता हेच कसं लिहिणार आहे आपण रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ वॉटर लिहिताना जे आहे ते आपण इथे लिहिणार आहे एन डब्ल्यू रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ वॉटर टू द एन ए मीन्स सी बी द

देन नेक्स्ट इज द रिलेटिव रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मग रिलेटिव रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम मिन्स रिलेटिव दोन्ही जे मिडीयम okay. आहे त्याच्यामध्ये जी व्हिलेसिटी आहे त्याला आपण रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो ओके मग आता त्याची जी डेफिनेशन आहे ॲप्सुल्युटसाठी जो फॉर्म्युला आहे तो आपण डायरेक्टली एन इज इक्वल्स टू आता एनने डिनोट करतो आपण तिथे म्यू पण चालतो सी अपॉन व्ही okay this is the formula c be the velocity of light in vacuum and v be the velocity of light in medium then next is the relative refractive index the upon definition power second type a relative refractive index okay relative refractive index is <clears throat> ratio of speed of light in first medium to the speed of light in second medium इज कॉल्ड रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्टिव्ह टू फर्स्ट आता जे आपण म्हणतो रेशो ऑफ स्पीड ऑफ म्हणा किंवा व्हेलॉसिटी म्हटलं तरी चालेल स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट मिडियम इन फर्स्ट मिडियम टू स्पीड ऑफ लाईट in second medium speed of light in second medium is called is called relative refractive index index of second medium with respect to first सेकंड मीडियम हे रीड करतात असं सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम फर्स्ट मीडियम सो दिस इज द डेफिनेशन फॉर द रिफ्रैक्टिव इंडेक्स आता हे लिहितात कसं पहा हा जो आहे आता मी इथे एन एस डिनोट करते रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्टिव्ह टू फर्स्ट मीन्स वेलोसिटी ऑफ द फर्स्ट मीडियम टू द वेलोसिटी ऑफ द सेकंड मीडियम सो दिस इज द रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे दोन टाईप लक्षात ठेवायचे ॲप्स्युट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीन्स वॉट तर ॲब्स्युटमध्ये एक मीडियम हे कंपल्सरी व्हॅक्यूम किंवा एअर हवं आणि रिलेटिव्हमध्ये दोन्ही ज्या मिडियम आहेत त्याचा वेलोसिटीचा रेशो घेतल्यानंतर त्याला रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतात आता आपण ह्याचा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला ॲक्च्युली प्रूफ करायचा आहे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात प्रूफ दॅट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास लॅब इज given बाय द formula ॲन इज इक्वल टू real डेप्थ अपॉन apparent डेप्थ अपॉन ॲपेरंट डेप्थ हा फॉर्म्युला तुम्हाला प्रूफ करायला विचारतात मग आपल्याला हेच ग्लास लॅब जर कन्सिडर केला तर त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आहे तो आहे तो रिअल डेप्थ अपॉन ॲपेरंट डेप्थ मग आपण आता वन बाय वन पॉईंट डिस्कस करूया मग इथे मी काय केलं कन्सिडर कन्सिडर ए प्लेन parallel slab parallel slab of transparent medium of transparent transparent medium of refractive index n of medium of refractive index. एन ओके okay. मी था एक प्लेन पैरल ग्लास स्लैब कंसिड घो तुम्हारा है, तो तुम्हा है, तो ट्रांसपरंट नहीं, ग्लास मटेरियल नहीं तो प्रिपेयर है ओके देन ए पॉइंट ऑब्जेक्ट सी देन ए पॉइंट ऑब्जेक्ट ओ एट रियल डेप्थ आर आता मी इत डेफिनेशन जे आधी ही लिखते आई डायग्राम काटते ऐट रिअल डेप्थ आर ऐपीयर्स टू बी ॲपियर्स टू बी ॲट आय ॲट apparent depth आता ॲपॅरंट आणि रियल दोन्ही वेगवेगळे असतात तुम्हाला माहिती असेल रियल म्हणजे जी रिअली आहे आणि ॲपॅरंट म्हणजे जी आपल्याला आभास होतो त्याचा ए वेन सीन फ्रॉम आउटसाईड वेन सीन फ्रॉम आऊटसाईड ओके म्हणजे पहा आता मी इथे डायग्रॅम काढते ॲक्च्युली तुम्हाला जर मी एक असा वॉटरचा आपण ग्लास घेतला त्याच्यामध्ये वॉटर आहे भरलेलं आणि त्याच्यामध्ये जर सपोज मी कॉईन टाकला तर तो आपल्याला जो कॉईन आहे तो ॲक्च्युअल खाली असतो पण आपल्याला तो कसा दिसतो तो वरती आल्यासारखा म्हणजे आपण जेव्हा पाहणार आउटसाईडमधून ते आपल्याला काय दिसतं ॲपॅरंट डेप्थ आणि रिअल डेपमध्ये तो खाली असतो मग तसंच आपण इथे ग्लास लॅप कन्सिडर केलेला आहे मग त्याची डायग्रॅम पहा मी इथे ड्रॉ करते सी दिस आता ही ग्लास लॅब आहे ही ओके यामध्ये मग ओ पॉईंट ऑब्जेक्ट जो आहे तो खाली प्लेस केलेला आहे इथे हा ऑब्जेक्ट आहे है। मग ह्याच्यामधून है, काय होणार आहे हा रे इन्सिडेंट झाला मग आता इथे नॉर्मल ड्रॉ केलेली आहे मी दिस इज द डेन्सर मीडियम अँड दिस इज द रेअर मीडियम देन इट गो अवे फ्रॉम द नॉर्मल ओके त्या टाईमला तो काय जाणार आहे अवे फ्रॉम द नॉर्मल जाणार आहे मग हा जो आहे हा आहे ए आणि ही जी आहे याची इमेज कुठे मिळणार आहे मला इथे आयवरती सी दिस पॉइंट इज आय आय गेट द इमेज ॲट दिस पॉईंट ओके मग मी हे जॉईन केलं इथे ही आहे रियल डेप्थ आर अँड दिस इज द अपेरेंट डेप्थ ए आता तुम्ही म्हणाल हा पण ए आहे पण इथे लिहिलेला आहे मी आर इज फॉर रियल डेप्थ अँड ए फॉर ॲपॅरंट डेप्थ रियल डेप्थ ओके अँड ए इज द अपेरेंट डेप्थ पेरंट डे मग आता या फॉर्म्युल्यामध्ये याचं जर केलं ही नॉर्मल ड्रॉ केली आहे मी ही नॉर्मल ड्रॉ केलेली आहे हा ए ओ आहे आणि इथे बी पॉईंट आहे आणि हा या साईडला गेलेला आहे आता हा पहा इथे आपण जेव्हा नॉर्मल इन्सिडंट करतो तुम्हाला माहिती आहे तेव्हा तो काय होतो नॉर्मलीच रिफ्रॅक्ट होतो एअर टू तो ग्लास लॅबवरती इन्सिडंट नॉर्मली झालेला आहे म्हणून तो डायरेक्टली आला आहे आणि त्याच्यानंतरनं हा जो हो रे आहे तो ऑब्जेक्टवर पडल्यानंतरनं हा इथून काय झाला इन्सिडंट झाला आहे फ्रॉम डेन्सर टू रेरर दर फॉर इट बेन ऑर इट गो अवे फ्रॉम द नॉर्मल म्हणजे हा जो अँगल येणार आहे ॲट दॅट टाईम दिस अँगल इज आय ॲक्च्युली आणि हा जो अँगल आहे दॅट इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर आता एक पहा हा जर मी इथे जॉईन केला तर तुम्हाला अल्टरनेट अँगल्स माहिती आहेत इफ दिस अँगल इज आर देन हा इकडचा अँगल जो आहे अल्टरनेट अँगल आयसाठी येणार आहे हा जो आहे इथला हा काय झालेला आहे अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्हाला माहिती आहे अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ द नॉर्मल इन इज नोन ॲज द अँगल ऑफ इन्सिडन्स इफ दिस अँगल इज आय देन हा जर अँगल आय आहे तर ह्याच्यामध्ये जे आपण आर जर हा घेतला तर हा पण अँगल काय येणार आहे आर येईल टोटल अँगल कशामुळे अपोजिट अँगल्स ओके हा जो झाला आहे की नाही हा इथे एक आर अँगल झाला आहे तर हा पण अँगल काय येणार आहे आर ड्यू टू अपोजिट अँगल्स आणि हा इथला आहे आय लक्षात घ्या तुम्हाला इथे डायग्रॅम आणि ही थिकनेस आहे एक्स ओके आणि हा पॉईंट आहे सी मग हा जर आर ये आहे तर हा पण काय येईल आर येतो तुम्हाला अल्टरनेट अँगल्स माहिती आहेत इफ दिस अँगल इज आर मी इथं काढून दाखवते वाटलेस तुम्हाला ही एक लाईन आहे हा असा गेलेला आहे आणि पुन्हा असा आलेला आहे इफ दिस अँगल इज आर देन दिस अँगल इज अल्सो आर म्हणजे इथं तेच दाखवलेलं आहे मी पहा इथे इथे जो आर आहे हा आर इथे आहे हा अपोजिट अँगल झाला ओके okay. आणि हा जर इथे मी असा ड्रॉ केला दिस इफ दिस इज आर देन दिस अँगल इज अल्सो आर म्हणजे हा पण काही येईल आर अंडरस्टूड दिस इफ दिस इज एक्स हा पण एक्स कारण की हा काय झालेला आहे छोटा रेक्टँगल हा काय झाला ॲक्च्युली रेक्टँगल मग आपल्याला यावरूनच सॉल्व करायचं आहे मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आणखीन एक माहिती हवं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज ऑल्वेज वन किती असते वन मग आपण ते दोन पॉईंट लिहिले त्यामधला थर्ड पॉईंट आहे कन्सिडर द इन्सिडंट रे कन्सिडर इन्सिडंट रे ओ ए अँड ओ बी ॲज शोन इन फिगर म्हणजे जे आता आपण इथे दाखवले की नाही ओ ए जो आहे तो नॉर्मली इन्सिडंट केलेला आहे मग ओ बी त्याच्यावरती काय झालेला आहे फ्रॉम डेन्सर टू रेरर इन्सिडंट झालेला आहे मग ह्याच्यामध्ये जे आहे फोर्थ पॉईंटमध्ये पहा ॲझ्युमिंग ॲक्च्युली आपण जे आहे ते ॲझ्युमिंग आय अँड आर अँगल ऑफ इन्सिडंट्स अँड अँगल ऑफ रिफ्रेक्शन्स टू बी व्हेरी स्मॉल ते कसे आहेत व्हेरी स्मॉल अँड वी कॅन रिटर्न ॲज मग ते स्मॉल आहेत देन वी कॅन राईट आपण काय लिहू शकतो वी कॅन राईट टॅन ऑफ आर इज इक्वल टू आता टॅन आर तुम्ही कशात घ्याल अँगल ऑफ रिफ्रेक्शनमध्ये आपल्याला टॅन ऑफ आर पाहिजे मग टॅन ऑफ आर इज नथिंग बट तुम्हाला माहिती आहे आता इथे जर आपण पहा डायग्रॅम जर बघितली आपण तर आर अँगल इथं आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन घेताना एक अँगल हा कंपल्सरी नाइंटी डिग्री पाहिजे मग हा जर मी घेतला ए आय बी ए आय बीमध्ये हा आहे एक्स आणि हा आहे ए मग काय येईल ह्याच्यावरून आता जो ट्रँगल आहे तो मी इथे इन शॉर्ट ड्रॉ करते तुम्हाला समजण्यासाठी ए आहे इथे इथे बी आहे आणि इथे आय आहे आणि हा जो अँगल आहे हा आर आहे मग याच्यामध्ये मी टेन आर घेतला टॅन म्हणजे काय ॲडजस्टंट साईडचा जो रेशो असतो तो बरोबर फ्रंट साईड अपॉन ॲडजस्टन साईड मग ही एक्स आहे अँड दिस इज द ए मग म्हणजेच काय येईल एक्स अपॉन ए अँड इट इज एक्झॅक्टली इक्वल्स टू द साईन ऑफ आर बिकॉज आय अँड आर आर व्हेरी स्मॉल ओके दॅन नेक्स्ट इज द आता आर घेतला आता आय टॅन ऑफ आय इज इक्वल टू आता आय कुठे पहावं तुमच्या डायग्रॅममध्ये नाईन्टी डिग्री ही अँगल हवा आहे आणि आय पण हवा आहे आपल्याला तर हा जो ट्रँगल दिसतोय तुम्हाला ओ बी बी डॅश यामध्ये या या हा नाइंटी डिग्री आहे आणि हा अँगल आहे आय हा अँगल आय आहे एवढं लक्षात ठेवा हा फक्त एवढाच आय आहे हां नाही तर तुम्हाला वाटेल हा टोटली आर आहे मग हाच कसा लिहिता येईल आपल्याला इथे हा मी इथे ड्रॉ करते इन शॉर्ट तसाच असा या साईडला आहे यामध्ये हे डिस्टन्स जे आहे हा अँगल आहे आय हे आहे नाईंटी डिग्री आणि इथे आहे ओ इथे आहे बी डॅश अँड दिस इज द बी मग आता ह्याचं जर आपल्याला टॅन घ्यायचा आहे तर टॅनमध्ये काय येईल टॅन रेशो हा डिस्टन्स आहे आर आणि हे डिस्टन्स आहे एक्स म्हणजे टॅन मीन्स फ्रंट साईड अपॉन ॲडजस्ट अगेन एक्स अपॉन आर दॅट इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू दी साईन आहे मग अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ मी तुम्हाला सांगितलेलं होतं स्नेल्स लॉच्या अकॉर्डिंग डेफिनेशन आहे ती आपण इथे यूज करणार आता अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ रिफ्रॅक्टिव इंडेक्स इज द रेशो ऑफ साईन आय अपॉन साईन आर ओके ते माहिती आहे तुम्हाला बट हिअर द रे इज पासिंग फ्रॉम डेन्सर टू रेअर म्हणजे इथे काय येईल साईन आर अपॉन साईन आय ओके साईन आर अपॉन साईन आय मग यामध्ये जे आहे आता साईन आरची व्हॅल्यू किती आहे आपण आता इथेच काढलेली आहे एक्स अपॉन ए वरती अपॉन एक्स अपॉन आर मग हे जर सॉल्व केलं तर काय येईल ॲन इज इक्वल्स टू हे एक लक्षात घ्या जेव्हा मिडियम इंटरचेंज होतं की नाही तेव्हा साईन आर अपॉन साईन आय कारण की वरतीच आपण दाखवलं आहे ग्लास लॅब सुरुवातीला तो एअर टू डेन्सर गेला आहे आणि नंतर डेन्सर टू एअर गेला आहे जेव्हा डेन्सर टू एअर जातो तेव्हाच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणून तिथं साईन आर अपॉन साईन आय मी हे सॉल्व केल्यावरती काय येईल एक्स अपॉन ए इन टू आर अपॉन एक्स 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 कॅन्सल झाला मग रिमेनिंग काय राहिलं ॲन इज इक्वल्स टू आर अपॉन ए हियर आर इज द रियल डेप्थ अँड ए इज द अपेरेंट डेप्थ मग आता ह्याच्यावरचा एक मी फॉर्म्युला फॉर्म्युला नाही सॉरी एक प्रॉब्लेम घेणार आहे तो खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे तो आपण एक घेऊया म्हणजे ह्याचा फॉर्म्युला जो आहे तुम्हाला समजून जाईल ओके मग यामध्ये जो आहे तो प्रॉब्लेम आहे द डेप्थ सी द डेप्थ हा तुमच्या बुकमध्ये नाही आहे ऑफ पॉंड ऑफ पॉन्ड टेन मीटर वॉट इज द वॉट इज द अपेरेंट डेप्थ वॉट इज ॲपेरंट डेप्थ पेरंट डेफ फॉर ए पर्सन फॉर ए पर्सन लुकिंग नॉर्मली टू द वॉटर surface लुकिंग नॉर्मली टू वॉटर surface ओके okay. मग आता आपण आणि ह्याच्यामध्ये गिवन तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे म्यू ऑर एन अ फॉर वॉटर ओके okay. सॉरी एन फॉर वॉटर म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दिलेली आहे दॅट इज इक्वल्स टू फोर अपॉन थ्री मग पहा हा जो फॉर प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये गिवन काय आहे ॲक्च्युली याच्यामध्ये आपल्याला की नाही ॲपॅरंट डेप्थ जी आहे ॲपॅरंट नाही सॉरी रिअल डेप्थ आहे ती दिलेली आहे ती आहे टेन मीटर आणि ॲपॅरंट आपल्याला फाइंड आउट करायची आणि एन वॉटर दिलेली आहे मग सगळ्यात आधी आपण गिवन लिहूयात तुम्हाला माहिती आहे गिवनमध्ये आपल्याला रिअल डेप दिलेली आहे रिअल डेप्थ ऑफ पॉन्ड दॅट इज इक्वल्स टू टेन मीटर मग मी इथे डी रियल इथे दॅट इज अ टेन मीटर आणि मग त्याच्यानंतर ना वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे दॅट इज इक्वल्स टू फोर अपॉन थ्री मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे आताच आपण लर्न केला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल्स टू रिअल डेप्थ अपॉन अपेरेंट डेप्थ रिअल डेप अपॉन अपेरंट डेप्थ मग आपण व्हॅल्यू पुटअप करूयात आधी फॉर्म्युला करून घेऊयात अपेरंट डेप्थसाठी हाच फॉर्म्युला काय होऊन जाईल दॅर फॉर ॲपॅरंट डेप्थ इकडे आला एन इकडे येऊन जाईल ॲपेरंट डेप्थ इज इक्वल्स टू रिअल डेप्थ अपॉन एन ओके okay. मग आता आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून घ्या आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत ह्याच्या इज इक्वल टू रिअल डेप्थ आहे टेन मीटर अपॉन रिफ्रॅक्टिव इंडेक्स आहे फोर अपॉन थ्री मग हे सॉल्व केल्यानंतरनं काय येऊन जाईल इज इक्वल्स टू थ्रीवरती येऊन जाणार आहे थर्टी अपॉन फोर ओके थर्टी अपॉन फोर मीन्स वेन वी कॅल्क्युलेट दिस वी गेटिंग द अॅन्सर इज इज इक्वल टू सेवन पॉईंट फाईव्ह मीटर